क्लॅप नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 9 आणि 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून देशविदेशातील 63 शॉर्ट फिल्म पाहण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे. क्लॅप नॅशनल आर्ट फिल्म फेस्टिवल 9 ते 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात देशविदेशातील 63 शॉर्ट फिल्म पाहण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे. या संदर्भात MGM मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत फेस्टिवलचे आयोजक विनय जोशी यांनी सांगितले की 9 मार्च रोजी या फेस्टिवलचे उद्घाटन सिनेसमीक्षक मुस्तजीब खान तसेच MGM फिल्म आर्ट विभागाचे मुख्य शिव कदम यांच्या हस्ते होणार आहे. आपला इव्हेंट 9 आणि 10 मार्चला आहे. या फेस्टिवलसाठी ज्युरी म्हणून संतोष पठारे सर जे मुंबईवरून येतात आणि औरंगाबादचे अमेय दाक्षिणदास म्हणून आहेत. फेस्टिवलमध्ये आपण 3 विनर काढणार आहोत. त्यांना आपण कॅश प्राईज देतोय 15,000, 10,000 आणि 5,000 प्लस बेस्ट डिरेक्टर, बेस्ट एडिटर, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट रायटर या सगळ्यांना पण अवॉर्ड दिले जातील. स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट याचं हे राहील, स्वरूप राहील. फेस्टिवलमध्ये 68 फिल्म दाखवल्या जातील. सगळ्यांसाठी एंट्री फ्री आहे. प्रत्येकाने या फेस्टिवलचा आस्वाद घ्यावा ही आमची ऑर्गनायझर टीमकडून सगळ्यांना विनंती आहे. पहिल्या दिवशी 40 शॉर्ट फिल्म दाखवण्यात येतील तर 10 मार्च रोजी 23 शॉर्ट फिल्म दाखवले जाणार आहे. यात भारतासह नेदरलँड, श्रीलंका, स्पेन, दुबई येथील निर्मात्यांनी तयार केलेल्या 63 शॉर्ट फिल्मचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 68 फिल्म आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत 9 आणि 10 मार्चला. त्यापैकी 9 मार्चला 40 फिल्म आणि 10 मार्चला 28 फिल्म दाखवणार आहोत. फिल्म फेस्टिवलला जवळजवळ संपूर्ण जगातूनच प्रतिसाद मिळालेला आहे. आम्हाला जवळजवळ 15 इंटरनॅशनल फिल्म मिळाल्या आहेत. त्यातल्या आम्ही स्क्रुटनाईज करून 8 फिल्म यावर्षी या फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. संपूर्ण भारतातनं देखील या फेस्टिवलला फिल्म आल्या आहेत. आणि हा जसा औरंगाबादचा आपला औरंगाबादचा हा फेस्टिवल आहे तसा औरंगाबादमधनं देखील आम्हाला 10 फिल्म आल्या आहेत. त्यापैकी जवळजवळ 9 फिल्म आम्ही या फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे की या फेस्टिवलला विषयाची कुठलीच अट नाही आहे. तुम्ही कुठल्याही विषयावरती बनवलेली फिल्म आम्ही इथे दाखवू शकतो किंवा तसं आम्ही दाखवतो. फक्त 2 अटी आहेत की फिल्म ही तुम्ही स्वतः बनवलेली असावी, त्याचे तुमच्याकडे प्रूफ असावेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिल्म ही 30 मिनिटांपेक्षा कमी ड्युरेशनची. यात औरंगाबादेतील 10 पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म असणार आहेत. उत्कृष्ट शॉर्ट फिल्मला बक्षीस देण्यात येणार आहे. MGM फिल्म आर्ट विभागात रसिकांना विनामूल्य शॉर्ट फिल्म पाहता येणार आहे. यावेळी अक्षय विळंबे यांची उपस्थिती होती.